जसं आपण अहमदनगरमधलं विशेष जाणून घेतलंय तसं अमरावतीविषयी सुद्धा बोलावं लागेल. अमरावती जिल्ह्यातल्या बाजार समितीवर महाविकास आघाडीनं झेंडा फडकवला. माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी महाविकास आघाडीला एक हाती सत्ता मिळवून दिली. विदर्भात दुसऱ्या क्रमांकाच्या असलेल्या अमरावती बाजार समितीत आमदार रवी राणांनी त्यांचे उमेदवार उतरवले होते, मात्र त्यांच्या एकाही उमेदवाराचा विजय झाला नाही. रवी राणांचा चुलत भाऊही पराभूत झाला. हनुमान चालीसाही राणांना वाचवू शकली नाही असा टोला ठाकूर यांनी लगावला. यशोमती ठाकूरांचा यशाचा मंत्र, भाजप रवी राणांचा सुपडा साफ. अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडीचा बोलबाला. 108 पैकी 94 जागांवर महाविकास आघाडीचा विजय. अमरावती जिल्ह्यात शुक्रवारपासूनच जल्लोषाला सुरुवात झाली. तिवसा बाजार समितीच्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीनं सर्वच्या सर्व 18 जागा जिंकल्या. जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या अमरावती बाजार समितीच्या निवडणुकीत देखील यशोमती ठाकूर यांचा वरचष्मा दिसून आला. अमरावती देखील सर्व 18 जागा जिंकून यशोमती ठाकूर यांनी भाजप आणि आमदार रवी राणांना जोरदार धोबी पछाड दिला. जनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय आहे, शेतकऱ्यांचा हा विजय आहे, एकजुटीचा महाविकास आघाडीचा हा विजय आहे. राणा दाम्पत्य नुसतं नाटक करत असतात, स्वतःचं खरं आहे हे सिद्ध करत असतात आणि खोटं बोल आणि रेटून बोल हा त्यांचा मूलमंत्र आहे. आता पितळ उघडं पडलेलं आहे, सोनं नाही लोकांच्या लक्षात आलेलं. अमरावती जिल्ह्यातल्या 6 बाजार समित्यांसाठी निवडणूक झाली होती. अमरावती, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी, तिवसा आणि अंजनगाव सुरजी या 6 बाजार समित्यांसाठी मतदान झालं होतं. 6 बाजार समित्यांमध्ये एकूण 108 जागा होत्या. त्यातल्या तब्बल 94 जागांवर महाविकास आघाडीनं विजय मिळवला, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना मोठा दणका बसलाय. तर मला असं वाटते पॉवर त्यांना दिलेला आहे. अमरावती एपीएमसीमध्ये त्यांना ताकद दिलेली आहे, सत्ता दिलेली आहे. त्या सत्तेचा वापर शेतकऱ्याच्या हितासाठी करावं असं यशोमती ठाकूरंना मला माझी त्यांना सलाह आहे. बाजार समित्यांनंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्याआधी महाविकास आघाडीला मिळालेला हा विजय सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची घंटा मानली जाते. भाजप, शिवसेना, प्रहार पॅनलला पराभव सहन करावा लागला. मोर्शीत खासदार अनिल बोंडे यांच्याही पॅनलचा पराभव झालाय. एकंदरीतच महाविकास आघाडीला ही निवडणूक बळ देणारी ठरली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. बीडच्या